बुक्स दॅट स्पीकवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक सुंदरशी कविता पाहणार आहोत थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या कवयित्री आहेत सुनंदा भावसार त्यांनी अनेक पर्यावरणविषयक कवितांचं लेखन केलं आहे त्यांचीच ही एक सुंदर कविता आज आपण पाहूया कवितेचं अभिवाचन असावरी दोषी या कवितेसाठी थँक्स टू ई इनिशिएटिव्ह बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा मोती बनुनी सरसर येती वर्षेमधल्या सरीतुनी माळओवते निसटून जाते बावरते जणू परी कुणी या मोत्यांचा संचय कर तू प्रश्न तुझारे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आजहा पाण्याचा आभाळातील ह्या मोत्याने माती मातीमधुनी पिकती मोती निसर्ग जाणी मोलतयाचे तुम्ही माणसे कामग कोती संचयकर्ता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आज हा पाण्याचा कशास ऐसा वेडा चाळा स्वत होऊनी ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल अतारे निसर्गास ह्या बघण्याचा तहानेसाठी पुरे का घोट रे सोन्याचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आजहा पाण्याचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आजहा पाण्याचा आपण ऐकत होतात सुनंदा भावसार रचित कविता थेंब आजहा पाण्याचा कवितेचं वाचन असावरी दोषी बुक्स दॅट स्पीकवर तुम्हाला जर बुक्स दॅट स्पीकला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच सपोर्ट डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊ शकता धन्यवाद